सांगायचं झालं की माझ्या मुली आज उच्च शिक्षण घेत आहेत, मला कलासाठी कलेसाठी ते मदत करतात, पण आम्ही गेली 2 वर्षे या कोरोनाच्या याच्यामध्ये सापडलेलो आहोत। त्यासाठी मी सरकारला निवेदन केलं होतं की आम्हाला काहीतरी अनुदान द्या, आम्ही फसलो आहोत, आमचं व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे, आमचे जे शोरूम्स आहेत गोवा हस्तकला मंडळाचे ते बंद आहेत, आम्हाला ऑर्डर्स नाहीत, एक्झिबिशन्स नाहीत, आमच्या मुलांचं शिक्षणासाठी आता माझ्या दोन्ही मुलांचे फीस आहेत ते भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत। मी आमचे गोवा राज्याचे मंत्री महोदय यांना सुद्धा ती कॉपी दिली आहे, हस्तकला मंडळाचे यांना सुद्धा मी निवेदन सादर केले, आमचे स्थानिक आमदार यांच्याकडे सुद्धा मी संपर्क साधला, पण अजून मला कोणीच मदत केली नाही। 2 वर्ष झाले आम्ही सतत या कोरोनाच्या संकटात सापडलो आहे, मला कोणीच मदत केली नाही। तर तुम्ही विचारता की आता या व्यवसाय पुढे कसं काय, तर 2 वर्ष झाले मी याच्या संकटात सापडलो आहे, माझी जी उमेद होती ती पूर्णपणे आता खचलेली आहे, कारण का हा व्यवसाय जर असाच जर राहिला तर जगायचं कसं, सरकार आम्हाला पाठबळ देत नाही, काही अनुदान नाही, काय नाही। नमस्कार, आम्ही आज मर्डीवाडा मुरजी येथील हस्तकलाकार सोनू शिडगावकर यांच्या गॅलरीमध्ये आहो। टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशी तयार करणे, त्यांनी ही एक कला अवगत केलेली आहे। उच्च शिक्षण पदवी असूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वखर्चाने स्वतःच्या बळावर हिंमतीवर ही कला पूर्ण गोव्यातच नव्हे तर भारत देशात पसरवलेली आहे। नारळाच्या वस्तूपासून वेगवेगळ्या हस्तकलेचे मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कला ही कलाकारांना आजीवन जीवन जगण्यास मदत करत असते। अल्प मानधन जरी मिळालं तरी कलेला पूर्ण वेळ देऊन ते वेगवेगळ्या माध्यमातून आपली कला या ठिकाणी सादर करत असतात। हस्तकला महामंडळाने अशा उदयमुख कलाकारांना आणि जे बेरोजगार आहेत किंवा सरकारी नोकरीच्या मागे न लागता जे कलाकार आपल्या कर्तृत्वाने अशा कलेला उच्च स्तरावर पोहोचवतात त्यांना योग्य ते मानधन योग्य तो सन्मान करणे गरजेचे आहे। सरकारने अशा बेरोजगार युवकाची दखल घेऊन योग्य ती त्यांना सवलत सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे। या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, अशा हस्तकलाकारांना सरकारने मदत करावी। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।